मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी आगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय तुमामाचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, तसं परमार्थ करत असताना मन सगळं प्रपंचात लागलेला असतो। तसा प्रपंच हा अंधकारमय आहे, खूप अंधकारमय आहे प्रपंच। म्हणून यातनं आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय। प्रकाशमान जीवन जगण्यासाठी आपण धडपडतोय। हे करत असताना घरामध्ये एखादं बल असतं, लाईट असते, आपल्याला वाटतं उजेड आहे, पण तो बाह्य उजेड आहे, अंतर उजेड नाही आहे। तो बाह्य उजेडामध्ये आपण भौतिक सुखामध्येच घुरपटून गेलेलो आहोत। मग तेवढ्यापुरतंच आपल्याला स्वास्थ्य लाभतं, कालांतराने परत आपल्याला जीवनामध्ये परत उदास असा उदासपणा येतो मनामध्ये आणि मग आपण शांत नसतो। मग याच्यासाठी थोडंसं आपण आत डोकावून पाहत नाही, आपल्या हृदयस्थानी उजेड पाहिजे। हृदयस्थानी उजेड असेल तर त्या उजेडामध्ये हृदयस्थानी लपून बसलेला चेतन ऊर्जा हे आपल्याला दिसतो। मग आता हा प्रकाश पाडायचा कसा? हृदयस्थानी तर ईश्वर आहे, ईश्वरास्थानापर्यंत जायचं लांब जायची गरज नाही आपल्याला। कुठेतरी डोंगरावर विश्वात कुठेतरी तीर्थाच्या ठिकाणी कुठेतरी लपून बसलेला नाही तो, तो खूप गर्दीत राहत नाही, त्याला एकांतवास लागतो। खूप लाखो अशा लोकांमध्ये देव असं समज असतो, पण तो लाखो लोकांना कुठेतरी एका ठिकाणी बसून पाहत असतो। हे लाखो लोक काय करतात, कुठल्या भावनेनी माझ्याकडे आलेले आहेत, जिथं प्रतिबिंब माझं आहे त्या ठिकाणी हे काय शोधतात हे पाहत असतो। आणि तो तुमच्या जवळच तुमच्या हृदयस्थानी असतो आणि हृदयात बसून तो गंमत पाहत असतो। माता ट्यूब लावला की बाहेरचं उजेड, जीवन अंधकारमय, मग याला प्रकाशमय करायचं असेल तर सोपं मार्ग आहे, खूप सोपं मार्ग आहे। त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे, त्याच्याशी निष्ठेने राहिलं पाहिजे, त्याच्याशी गंमत जम्मत केली पाहिजे। तो ईश्वरापर्यंत हृदयातल्या पोचायचा असेल तर टेन्शननी पोचता येत नाही, क्रोधानी पोचता येत नाही, अहंकाराने पोचता येत नाही, गर्वाने पोचता येत नाही,
खूप साधी छोटीशी गोष्ट आहे, ती खूप मृदू आहे। ईश्वर खूप लोणीपेक्षा मऊ आहे। फक्त तुमच्या जिभेला लावायचीच गरज आहे नामाची। तुमच्या जिभेवर नाम आलाच पाहिजे, तो नामच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि आत प्रकाशमय करू शकतो। एकमेव सामर्थ्य नामामध्ये, ते आपण आत डोकावून पाहत नाही। ईश्वराने आपल्याला खूप काय दिलंय, ईश्वराने मनुष्य प्राण्याला खूप काही ज्ञान दिलेलं आहे, खूप काही पवित्र शुद्ध असे नेत्र दिलेलं आहे, पवित्र शुद्ध असे हात पाय प्रत्येक पार्ट अवयव हे सगळं तीक्ष्ण असं दिलेलं आहे। पण आपण सगळं हे सोडतो आणि बाह्य विश्वामध्ये जगामध्ये आपण गुरफटून जातो, तिथं फिरून फिरून तेच पुनरपी जलम पुनरपी मरण, आणि त्यात गुरफटून जातो आणि तिथंच अडकून पडतो। म्हणून प्रपंचातून परमार्थाकडे जाताना मात्र अगदी निष्ठेने आपण प्रपंचातून परमार्थाकडे गेलात तर आपल्याला ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। पण ती निष्ठा पाहिजे, ती प्रकाशमय जीवन आत डोकावणं म्हणजे इंद्रियाला आतमध्ये ओढून घेणं। आपले इंद्रिय जे आहेत ते खूप चुळबुळ करतात। साधनेला बसलात, समजा साधनेला साधं बसलात, तर एखाद्या नातवाने किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीनं जर टी व्ही चालू केलं तर आपलं लक्ष सगळं तिकडंच जातं। यावेळेस कुठलं चॅनल असेल, यावेळेस कुठला कार्यक्रम असू शकतो हे आपल्या मनात कल्पना तयार होतो आणि कल्पनेची इमारत तयार होतात आणि इमारतीमध्ये आपण घुरपडून जातो आणि मूळ मुद्द्याला बगल देतो आणि ईश्वराला तिथंच थांबवतो। ईश्वराला आपण जसं थांबवतो ईश्वरसुद्धा आपल्याला तसंच थांबवतो। खूप सोपी आहे, बघा एक उदाहरण देतो, त्यातनं तुम्हाला काय जर बोध होत असेल तर पहा। एक राजा होता, एक राजाला तीन मुलं होती, राजाला तीन मुलं होते आणि आता राजा वृद्ध झाला। राजा वानप्रस्थातून संन्यास आश्रमाकडे प्रवास करत होता, त्याला राजगादी सिंहासन नकोस होतं। मग तेव्हा तो सगळ्या अष्टप्रधानांचा सल्ला घेतला, अष्टप्रधानांना विचारला की आता मुलं मला तीन आहेत, ते कुठल्या मुलांना आपण सिंहासनावर बसवावं। तेव्हा सगळ्या अष्टप्रधानांनी सांगितलं, एकमताने निर्णय दिला की आपण तिघांची परीक्षा पाहिलं पाहिजे, तिघांची परीक्षण करा, परीक्षा घ्या आणि निर्णय घ्या। तेव्हा आता निर्णय काय घ्यायचा, मग एका प्रधानांनी सांगितलं की प्रत्येकांना 100-100 मोहरे द्या, सुवर्णाचे मोहरे। पूर्वी पैसे मोहऱ्यामध्ये होते, त्याला मोहरे म्हणायचे। ठरल्याप्रमाणे राजाने तिन्ही पुत्रांना जवळ बोलवलं आणि तिन्ही पुत्रांना जवळ बोलवून तिने सांगितलं की बाबा रे, आता मी थकलेला आहे, आता तुमच्यापैकी एकाला ह्या सिंहासनावर मला बसवायचं आहे। मग आता सिंहासनावर बसवायचं तर तुमची मला परीक्षा घ्यायची आहे, मग ते परीक्षेमध्ये जो पात्र राहील त्याला मी सिंहासनावर बसवतो। तिघांनी होकार दिला, तिघांना 100-100 मोहरे दिले आणि एक एक महल दिला। आपण आता बंगला म्हणतो तेव्हा महल म्हणायचे, ते प्रत्येकांना एक एक महल दिला आणि त्यांना सांगितलं की 3 महिन्यांनी आम्ही येतो, त्या 100 मोहऱ्यामध्ये या महलामध्ये काय करायचं तुम्ही ठरवायचं। तर ठरल्याप्रमाणे 100 मोहरे त्यांना दिले, तिघही मुलं गेले आणि आपल्या आपल्या महलामध्ये। आणि राजाने ठरवलं अष्टप्रधानासह, आता 3 महिने पूर्ण झाले। 3 महिने पूर्ण झाल्यानंतर अष्टप्रधानासह राजे त्या मुलाकडे गेले आणि मुलाकडे गेल्यानंतर पहिल्या मुलाच्या महलापुढे गेले
तो मुलगा दारापुढे खाली मान घालून गुडघ्यात मान घालून बसला होता असा. एकांतात टेन्शन मध्ये होता आणि बसला होता आणि राजाने सांगितलं तुझं महलाचा दरवाजा उघड आम्हाला पाहू दे तू काय केलास. तर दरवाजा उघडल्यानंतर ते पाहिलं आतमध्ये तर आतमध्ये त्यांनी सगळा कचरा गावातला कचरा आणून तिथं भरला होता. जेवढं काही कचरा 3 महिन्यामध्ये गावामध्ये असतो ते कचरा आणून सगळं त्यामध्ये भरला. आणि अष्टप्रधानांनी राजाने विचारलं अरे बाळा तुला 3 महिन्याचा वेळ दिला होता 100 मोहरे दिले होते आणि तू हे काय केलास. त्या मुलाने सुंदरसं उत्तर दिलं म्हणलं 3 महिन्याचा मला वेळ दिला 100च मोहरे दिलाय 100 मोहऱ्यामध्ये तुम्ही म्हणालाय की महल भरून टाक मग आता स्वस्त काय. महल भरण्यासारखं स्वस्त म्हणजे कचराच आहे म्हणून मी कचरा भरला सगळ्या महलामध्ये. सगळ्यांनी कपाळाला हात मारला आणि पुढच्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि दुसऱ्या मुलाला तो पण टेन्शनमध्ये तो पण खाली मान घालून बसला होता तेव्हा राजाने म्हणाले की तुझा दरवाजा उघड महालाचा आणि तू काय दिवाला आवलास पाहूया. तर पाहिलं दरवाजा उघडलं महालाचा पाहतो तर काय आत जसंच्या तसंच काही केलेला नव्हता. त्या मुलाला विचारलं की बाबा रे तुला 100 मोहरे दिले होते 3 महिन्याची वेळ दिली होती आणि 3 महिन्यामध्ये 100 मोहऱ्यामध्ये तू काही नाही केलास. तेव्हा तो मुलगाने मुलाने उत्तर दिलं राजा म्हणलं 3 महिन्यामध्ये करण्यासारखं काय नव्हतं आणि कमी वेळ होता आणि 100च मोहरे होते खूप काय करण्याची कल्पना होत्या स्वप्न खूप काय स्वप्न. आता आपण स्वप्नामध्ये असतो काही लोक स्वप्नामध्ये असतात खूप स्वप्न असे मी स्वप्नात होतो आणि 100 मोहऱ्याचं पटकन श्रीमंत व्हावा आणि पटकन काहीतरी करावा म्हणून 100 मोहऱ्याचा मी जुगार खेळला. म्हटलं 100च्या 1000 होतील आणि 1000 झाले की आपण काहीतरी करूया चांगलं पण ते मी हरलो. 100 मोहरे हरल्यामुळं मी आता फुल टेन्शनमध्ये आहे. तर ठीक आहे तिसऱ्या मुलाकडे राजा गेला आणि प्रधान पण होते सगळे आणि गेल्यानंतर तिसरा मुलगा राजे येतात तर 4 पावलं अलीकडं आला हातामध्ये हार होता हातावर शाल टाकलेलं होतं आणि पुढेच आला आणि राजांच्या गळ्यात शाल आणि हार टाकला आणि सगळ्या प्रधानांना तो नमस्कार केला. जे जे प्रधान बरोबर होते राजांच्या सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला आणि वडिलांचं चरण स्पर्श केला आणि चरण स्पर्श करून तो महलाचा दरवाजा उघडला आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये घेऊन गेला तो सगळं सुगंधी सुगंध होता सगळं सुगंध दरवळत होता. का तर त्यांनी 3 महिन्यामध्ये नामस्मरण साधना पवित्र शुद्ध असे ईश्वराचं चिंतन केला होता आणि त्या चिंतनामध्ये रमला होता त्याचा आत्मा शांत झाला होता त्याच्या आत्म्यातला परमात्मा तो जाणला होता आतमध्ये प्रकाश टाकला होता आणि प्रकाशातला आतला ज्ञान तो प्राप्त केला म्हणून देवाला तो मान्य झाला आणि देवाला जसं मान्य झाला तसं राजाला सुद्धा मान्य झाला प्रजेला मान्य झाला अष्टप्रधानाला मान्य झाला. तसे 100 मोहरे म्हणजे 100 वर्ष तुमचं आयुष्य आहे. 100 मोहरे म्हणजे 100 वर्ष तुमचं आयुष्य आहे. 3 महिन्याची कालावधी म्हणजे तुमची बाल्यावस्था तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. 3 महिने म्हणजे बाल्यावस्था तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था हे 3 अवस्था आणि 100 मोहरे म्हणजे 100 वर्ष आयुष्य. मला सांगा तुम्ही 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय काय केलाय. 3 अवस्था तुमच्याकडे आहेत. ईश्वराने एवढं दिलं राजा म्हणजे ईश्वर आहे अरे तो ईश्वर सुद्धा चिंतेत आहे. तो म्हणतो माझे भक्ताच्या हृदयस्थानी मी आहे
मी असून मला ते ओळखत नाही, ते स्वतः चिंतेमध्ये आहेत, म्हणून ईश्वर सुद्धा चिंतेमध्ये साधना करतो। बाबाने तुमच्यासाठी करतो साधना, तो ईश्वर सुद्धा साधनेला बसलेला आहे। तुम्ही पहा, भोलेनाथ, महादेव, देवादिदेव, महादेव, शंकर साधनेला बसलेले आहेत। हे कशामुळं? की माझ्या भक्तावर कुठलीही अवकृपा होऊ नये, माझ्या भक्ताचं चिंता सगळं मला मिळावं, म्हणून ईश्वर सुद्धा तुमच्यावर चिंतामग्न आहे। एकमेव कारण आहे, तुमच्या जीवनातला अंधकारमय जाऊन प्रकाशमय व्हावा, तुमचा जीवन सुखकर व्हावा, सुखी व्हावा, हा हेतू एकच ईश्वराचा आहे। म्हणून तुमच्या हृदयस्थानी असलेल्या ईश्वराला तुम्ही जोपर्यंत ओळखत नाही, तोपर्यंत तुमच्या साधनेला काही अर्थ राहणार नाही, काही अर्थ नाही, ईश्वराला काही लागणार नाही। ईश्वराला ना उदबत्ती लागत, ना नैवेद्य लागत, ना दुपारा लागत, ना अंगारा लागत, ना कोंबडा लागत, ना बकरा लागत, ना काय 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 लागत नाही देवाला। फक्त तुमचा स्वच्छ निर्मळ हृदयस्थान प्रकाशमय झाला पाहिजे, हेच त्याचं ध्येय आहे। फक्त तुमच्या हृदयस्थानी असलेला ईश्वराला ओळखायचं असेल, फक्त तुमच्या हृदयस्थाना ठिकाणी असलेला ईश्वराला ओळखायचं असेल, तर फक्त नामाची जोड पाहिजे, शुद्ध कर्माची जोड पाहिजे, शुद्ध आचरणाची जोड पाहिजे, सदाचाराची जोड पाहिजे। तुमची नियत शुद्ध ठेवण्याची मनामध्ये भाव निर्माण झाला तर निष्ठा निर्माण होते, आणि निष्ठेतनं ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य मात्र त्यामध्ये, हे मात्र आपण सोडतो। आपण नाही तिथं परखडत जातो, नाही तिकडं जातो, कुणीतरी सांगायचं अरे हे देव कडक नाही, ते देव कडक आहे, अरे ते देव पावतो, अरे हे देव पावतो, अरे काय नाही, विश्वामध्ये असा कुठला देव नाहीये। जोपर्यंत स्वतःच्या देवाला ओळखत नाही, स्वतःचे देव कडक आहे हे जाणत नाही, तोपर्यंत जगातला देव कुठला आहे कोणी काय करू शकणार नाही। कुणीही यावं, मला चॅलेंज द्यावं इथं। फक्त स्वतःच्या देवाला जोपर्यंत ओळखत नाही, तोपर्यंत जगातला देव ओळखू शकत नाही, तोपर्यंत ओळखू शकत नाही। बाबानो, तुम्ही म्हणाल आम्ही पापी आहोत, आम्ही दुराचारी आहोत, आम्ही आतापर्यंत हजार चुका केल्या प्रपंचामध्ये, अनेक चुका झाल्या, चोऱ्या लबाड्या प्रपंचासाठी आम्ही केल्या, अरे सगळं माफ करतो देव एका क्षणात। जगामध्ये एकमेव असा दैवत आहे तो ईश्वर नावाचा विधाता, तो असा दैवत आहे, तो सगळा माफ करून टाकतो। या क्षणी तुम्ही प्रायश्चित केलात, या क्षणी स्वतःला कबूल केलात, मी अपराधी आहे, आजपासून मला सुधारायचं आहे, या क्षणी माफ, एवढं सामर्थ्य त्या ईश्वरामध्ये आहे। पण स्वतःला माफ करण्याची मानसिकता स्वतःजवळ पाहिजे, स्वतः चुका केलेल्या कबूल करण्याची मानसिकता पाहिजे। तुम्ही दुसऱ्यापुढे कबूल करू नका, कुणापुढेही करू नका, कुणापुढेही शरणागती पत्कारू नका, कुणापुढेही दंडवत घालू नका। मी स्वतः सांगतो, पण स्वतःला प्रायचित करून घ्या, स्वतःच्या हृदयस्थानी असलेल्या ईश्वराच्या साक्षीनं तुम्ही प्रायचित करा, मी आजपर्यंत जे चुका केले यापुढे होणार नाही, ईश्वर तुमच्या पाठीशी उभं राहील। त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला, एक पापी माणूस होता, खूप अपराधी होता, खूप अपराध केला त्यांनी, दरोडे, चोऱ्या, अत्याचार, अन्याय, लुटमार खूप केला, त्याची खूप दहशत होती। हा दहशती पाहि त्याच्या पुढे कुणीही जात नव्हतं, पण देव जाणू एक दिवशी त्याला उपरती आली, त्याने तो म्हणाला की आता माझ्याकडनं खूप काही झालेलं आहे, आणि आपल्याला आता कुठंतरी जाऊन शरण गेलं पाहिजे आणि माफी मागितलं पाहिजे। तो बडबडत असताना एका पिंपळाच्या झाडाखाली एक वृद्ध मनुष्य बसला होता, आणि त्या मनुष्याने याच्या मनातलं जाणलं आणि जाणून त्याला म्हणाला, अरे बाळा तुला कुठं जायची गरज नाही आहे, अरे तू स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःला समजून घे आणि स्वतःत असलेल्या देवाला स्मरण कर
आणि यापुढे सगळं माफ होईल तुझं. पण त्याचा विश्वास बसला नाही, त्याचा विश्वास बसला नाही. तो दगडातला देव असं जो जाणला त्यात काही आहे. एका मंदिरामध्ये गेला, एका मंदिरामध्ये गेल्यानंतर तेथे एक प्रवेशद्वार होता. त्या मंदिराला तीन प्रवेशद्वार होते. किती होते लक्ष आहे ना? तीन प्रवेशद्वार होते. ते एका द्वारातनं गेला आतमध्ये. जाताना तिथल्या द्वारपालाने त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं की आता तू कुठे चाललास. तो म्हणाला की मी पापी आहे, मी प्रायचित करायला ईश्वरापर्यंत चाललेला आहे. तो म्हणाला की आता तू कुठल्या मार्गाने चाललास. तो म्हणाला मार्ग बिर्ग मला का माहिती नाही, पण मला प्रायचित करायचं. तो म्हणाला द्वारपाल की हा भक्तीचा हा भक्ती मार्ग आहे. तू भक्ती केला नाहीस, कधीही देवापुढे हात जोडला नाहीस, कधीही काय केला नाहीस, मग तुला या मार्गाने जाता येत नाही. ठीक आहे. तो परत आला, दुसऱ्या मार्गाने प्रवेश करत होता. दुसऱ्या मार्गाने प्रवेश करत असताना तिथल्या द्वारपालाने त्याला अडवलं. तो द्वारपाल म्हणाला की तू या मार्गाने जाऊ शकत नाहीस. तो प्रायचित करणारा अपराधी मनुष्य म्हणाला अरे बाबा मी काय केलंय, मी देवाकडे माफी मागायला चाललोय. मी आजपर्यंत जे काय केलंय हे ईश्वरा चरणात ठेवून आता सद्ग्रस्त चांगला एक पवित्र मनुष्य म्हणून जगण्यासाठी मी प्रवास करतोय. तेव्हा तो म्हणाला हा वैराग्य मार्ग आहे. तू कधी वैराग्य निर्माण केला नाहीस, तू लुटमार केलास, अपराधी होता, चोर, लपंग, बदमाश. तो परत नर्वस झाला आणि त्या मार्गातनं बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तिसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. तर तिसऱ्या मार्गाने जात असताना तिथलाही द्वारपालाने त्याला अडवलं आणि तो म्हणाला की हा ज्ञानमार्ग आहे. तू कधी ग्रंथ वाचला नाहीस, तू कधी पारायण केला नाहीस, तू काही केला नाहीस, तुला या मार्गाने जाण्याचा अधिकार नाही. मला सांगा, पहिला मार्ग तो भक्ती मार्ग होता, भक्ती केला नाही. दुसरा मार्ग तो वैराग्य मार्ग होता, तो दानधर्म करून तो रिकामा झाला नाही. तिसरा मार्ग तो ज्ञानमार्ग होता, तो कधी ग्रंथ पारायण केला नाही. मग अशा माणसाला संधी नाही का जगामध्ये, विश्वामध्ये? तो स्वतःला संताप केला, संतापला. तो इतका त्रागी त्रागी झाला. झाल्यानंतर तो म्हणाला ईश्वरा, तिरी मार्ग सोडून चौथा मार्ग जर नसेल तर मनुष्य हा प्राणी माफी मागण्यासाठी, प्रायचित करण्यासाठी काय उपाय नाही का? तू खरंच देव असशील तर तू मला भेटल्याशिवाय राहणार नाही, सांग तुला मी भेटल्याशिवाय जाणार नाही. तो संकल्प केला. त्या क्षणी तत्क्षणी तो ईश्वर तिथे प्रकट झाला आणि त्या पापी माणसाला कवठाळला. तो पापी माणसाला कवठाळला. तिन्ही मार्गाच्याही पुढचा मार्ग आहे, तो म्हणजे स्वतः प्रायचित करणं हे चौथा मार्ग आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वतः प्रायचित करत नाही तोपर्यंत पाप धुवून जात नाहीत. म्हणून प्रपंच करत असताना हा परमार्थ असा असावा. परमार्थ करत असताना, अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनाकडे प्रवास करत असताना स्वतःच्या हृदयस्थानी असलेला ईश्वराला ओळखणं म्हणजे पहिली पायरी आहे. बोला.